आजच्या सुरुवातीला एक दुःखद बातमी. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं पहाटे निधन झालेलं आहे. दिल्लीतील मेदांत रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ते 47 वर्षांचे होते. धानोरकरांचं पार्थिव संध्याकाळी चंद्रपुरातील भद्रावती या मूळ गावी आणण्यात येणार आहे आणि त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 अंत्यसंस्कार होणार आहेत. 3 दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यावेळी देखील बाळू धानोरकरांना चंद्रपूरच्या भद्रावतीमध्ये जाता आलं नव्हतं. अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं पहाटे निधन झालेलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हैदर शेख, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हैदर, दिवसाच्या सुरुवातीलाच ही अतिशय दुःखद बातमी, बाळू धानोरकर आता आपल्यात नाही आहेत. अत्यंत वाईट बातमी ही पहाटे ही धडकलेली आहे. सगळीकडे लोकसभेत आणि संपूर्ण लोकसभेत एक दुःखकाळा ही पसरलेली आहे. बाळू धानोरकर हे आपल्या आक्रमक भाषणशैलीसाठी ओळखले जाणारे व्यक्तिमत्व होते आणि ते कट्टर शिवसैनिक म्हणून ते ओळखले होते. शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, आमदार आणि खासदार अशा प्रकारे त्यांनी गाजवलेलं आहे. 2009 मध्ये त्यांना जे पहिली तिकीट शिवसेनेची आमदारकीची मिळाली होती त्याच्यात त्यांना यश मिळालं नाही, पण 2014 मध्ये त्यांनी वरोरा आणि भद्रावतीचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर अचानकपणे 2014 मध्ये त्यांना काँग्रेसच्या तिकीटवर लोकसभा लढता आली आणि त्यांनी यश मिळवलं. एक आक्रमक भाषणशैली अशा प्रकारे त्यांची ओळख होती आणि त्याच्यामुळे आणि 2 दिवसापूर्वीच त्यांचा जे आहे वडिलांचं जे आहे ते निधन झालं होतं आणि त्यातही ते जाऊ शकले नाही. 26 तारखेला त्यांना नागपुरात दाखल करण्यात आलं होतं. किडनी स्टोन झाला होता, त्याचं ऑपरेशन नागपुरात झालं होतं आणि त्याच्यानंतर इन्फेक्शन आहे ते आतड्यांवर झालं होतं आणि त्या इन्फेक्शनमुळे त्यांना एअर अँब्युलन्सने दिल्ली येथे दाखल करण्यात आलं होतं मेदांतामध्ये आणि आज पहाटे त्यांचं हे दुःखद निधन झालेलं आहे. बरं हैदर, त्यांच्या पार्थिवावर नेमके कधी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत? आज दिल्लीवरून 1:30 दरम्यान एअर अँब्युलन्सने ते नागपूरला दाखल होणार आहेत आणि नागपूरवरून वरोड्याला त्यांच्या घरी हे जे पार्थिव शरीर ठेवण्यात येणार आहे, अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि उद्या 11 वरोडा तिथेच त्यांचं अंत्यसंस्कार होणार आहे. बरं हैदर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण ही अतिशय मोठी आणि दुःखद बातमी पाहतोय. चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं आजारपणानं आज पहाटे निधन झालेलं आहे. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि 3 दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचं देखील निधन झालं होतं आणि त्यावेळी देखील ते रुग्णालयातच होते आणि वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी देखील ते भद्रावती येथे जाऊ शकले नाहीत. तर बाळू धानोरकर यांची प्रकृती खराब असल्यानं त्यांनी उपचारासाठी नवी दिल्लीमध्ये त्यांना पाठवण्यात आलं होतं आणि आज सकाळी एअर अँब्युलन्सनं त्यांचं पार्थिव वरोरा इथे आणण्यात येणार आहे. संध्याकाळी त्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 अंत्यसंस्कार होणार आहेत. 3 दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचं देखील निधन झालं आणि त्यावेळी देखील बाळू धानोरकरांना चंद्रपूरच्या भद्रावतीमध्ये जाता आलं नव्हतं. चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते जे 47 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा प्रवास केलेला आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यातलं भद्रावती हे त्यांचं मूळ गाव आहे. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा धडाकेबाज प्रवास त्यांनी पूर्ण केला. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांच्याकडे जाऊयात. हैदर, बाळू धानोरकर यांच्या वडिलांचं देखील अगदी 3 दिवसांपूर्वीच निधन झालेलं आहे, त्यामुळे कुटुंबावर एक मोठी शोककळा पसरली आहे. तर काही तांत्रिक कारणांमुळे आपल्या प्रतिनिधींसोबत आपला संपर्क होत नाहीये, मात्र अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं पहाटे निधन झालेलं आहे. दिल्लीतल्या मेदांता रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आणि ते 47 वर्षांचे होते. तर धानोरकरांचं पार्थिव हे संध्याकाळीच चंद्रपुरातील भद्रावती या मूळ गावी आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 अंत्यसंस्कार होणार आहेत.
तर बाळू धानोरकर यांचं कार्य हे अतिशय मोठं होतं, कारण युतीच्या सुवर्ण काळात त्यांनी भाजपच्या दृष्टीनं कधीच सर न झालेला वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला आणि त्यांना 2009 साली शिवसेनेनं याच क्षेत्रातून तिकीट दिलं होतं. मात्र यशानं थोडक्यात हुलकावणी दिली आणि 2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलनं आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकी जिंकली. धानोरकरांचा हा अल्प परिचय आपण पाहूयात. बाळू धानोरकर यांचा जन्म 4 मे 1975 रोजी यवतमाळमध्ये झाला. बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. 47 वर्षांच्या अल्पवयात कट्टर शिवसैनिक ते खासदार असा त्यांनी प्रवास केलेला आहे आणि 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर त्यांचा पराभव झाला. 2019 मध्ये शिवसेनेला रामराम करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर 2019 मध्ये काँग्रेसकडून चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघात त्यांना उमेदवारी देण्यात आली. 2019 मध्ये धानोरकरांकडून हंसराज अहिर यांचा पराभव करण्यात आला. तर आपण पाहतोय मेदांता रुग्णालयामध्ये बाळू धानोरकर यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, दिवसाच्या सुरुवातीलाच ही अतिशय दुःखद बातमी, धानोरकरांचं निधन झालेलं आहे. बरोबर आहे. आज पहाटे चंद्रपूरचे खासदार आणि काँग्रेसचे नेते बाळू भाऊ धानोरकर यांचं निधन झालेलं आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूर दिल्ली येथील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण आज पहाटे त्यांचं उपचार दरम्यान निधन झालं. महत्वाचं म्हणजे त्यांचं ते पार्थिव जे आहे ते नागपूर मार्गे वरोरा येथे आज दुपारी 1:30 जाणार आहे. वरोरामध्ये असलेले त्यांच्या निवासस्थानी आणणार आहे साधारणतः 30 मे रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर 31 मे रोजी वणी वरोरा बायपास मार्गावरती असलेल्या बोकारामध्ये सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. महत्वाचं म्हणजे ते 48 वर्षाचे होते आणि अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक काँग्रेसचे खासदार असा मोठा प्रवास त्यांनी केला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती त्यांचं मूळ गाव होतं आणि शिवसेनेच्या स्थानिक शाखेच्या प्रमुखापासून तालुका प्रमुख असो जिल्हा प्रमुख असो असा प्रवास करत युतीच्या सुरुवात आणि भाजपच्या दृष्टीने कधीच सरून झालेला वरोरा भद्रावती हा विधानसभा देखील मतदारसंघ बांधून काढला होता. 2009 साली त्यांनी शिवसेनेच्या क्षेत्रातून विधानसभा लढवली, त्यावेळेस थोडेसे ते त्यांचं यश हुकलं. पण 2019 मध्ये आणि 2014 मध्ये ते प्रथम आमदार झाले, त्यानंतर ते लोकसभेतून खासदार झाले आणि काँग्रेसच्या चंद्रपूर वणी आर्णी या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्याचमुळे ते महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेसचे खासदार ठरले होते. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.